माझे नाव चैतन्य दिलीप कुंभार। नमस्कार, माझे नाव राजवीर मुलेकर। आज आम्ही आपल्या समोर अंमली पदार्थ विरोधी दिन याबद्दल एक छोटंसं संभाषण सादर करणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावं। अरे आज लवकर आला आहेस। हो, आमचा आज क्लास नाही त्यामुळे मी लवकर आलो। ते जाऊ दे, येताना पाहिलंस का एका मुलाचा पोस्टर लावला होता व त्याचे निधन झाले। हो ना, किती त्याचे वाईट झाले। त्याच्या कुटुंबावर आता किती मोठे संकट कोसळले आहे ना। हो, तो वाईट व्यसनाला लागला होता असे ऐकले। हो हो, पण तो मुलगा त्याला सर्वांना सांगत होता की व्यसन करू नये, दिवस व्यसनाने आपल्याला आपण आजारी पडतो, पण तोच व्यसन करू लागला। हो, एकदा आमच्या पदार्थांच्या व्यसना लागले की ते व्यसन कधी सुटत नाही। आणि एकदा का व्यसन करू लागलो की ते व्यसन ज्या माणसाला बाद करते अशी अवस्था झाली त्याची। सर्वांनी व्यसनापासून सावध राहायला हवं। तुम्ही सुद्धा मित्रांनो कधीच अशा गोष्टींच्या आहारी जाऊ नका। मानवी जीवन हे अमूल्य आहे, अंमली पदार्थापासून सावध राहा।